तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाण्याचे टँकर चालू करण्यात यावे याबाबत संबंधित गावातील नागरिकांनी आमदार निलेश लंके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आणि लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करून पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करून पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी केली आहे। सोमवारी या संदर्भात आमदार निलेश लंके यांनी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर संबंधित 12 गावांना तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करण्याबाबत सांगितले। तसेच सदर टँकर चालू करण्यासाठी उपसभापती सुनंदा धुरपते यांनी देखील संबंधित विभागाशी चर्चा करून पाण्याचे टँकर चालू करण्यासाठी पाठपुरावा केला होता। तर 12 गावांसाठी टँकर चालू करण्याबाबतचे मंजुरीचे पत्र मिळून जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। संबंधित गावातील सरपंच उपसरपंच किंवा नागरिकांना कळविण्यात येते की पाण्याच्या टँकर मंजुरीबाबतचे पत्र आपणास हवे असेल तर आपण आमदार निलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी आमदार लंके यांच्या कार्यालयाकडून टंचाईग्रस्त गावांना करण्यात आले आहे। प्रतिनिधी श्रीकांत चवरे, न्यूज टुडे 24, पारनेर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।